सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची संख्या ही OTT वर प्रदर्शित होणाऱ्या सिरीजपेक्षा कमीच झाली आहे. अशातच अर्ध्याहून जास्त प्रेक्षक हा OTT कडे वळला आहे. प्रेक्षकांना कधी काय आवडेल हे आपण सांगू शकत नाही. अशातच आता प्रेक्षकांची आवड लक्षात घेत OTT वर अनेक नवनवीन विषय घेऊन सिरीज येत असतात. दर आठवड्याला अनेक सिरीज चित्रपट प्रदर्शित होत असतात. तसेच या सिरीजचे बजेट देखील भरपूर असते. आज आपण पाहणार आहोत OTT वरील सगळ्यात जास्त महागड्या सिरीज. इनसाइड एज या सिरीजच्या पहिल्या भागाचे बजेट खूपच कमी होते, पण याचा दुसरा भाग 40 कोटींमध्ये बनवण्यात आला. द फॅमिली मॅन या सिरीजचे दोन्ही सीझन 50 कोटींच्या बजेटमध्ये बनवले आहेत. मिर्झापूरचा पहिला सीझन हा 15 ते 20 कोटींमध्ये बनवला होता, मात्र याचा दुसरा सीझन हा तब्बल 60 कोटींमध्ये बनवण्यात आला. मेड इन हेवन ही सिरीज 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आली आहे. सिक्रेट गेम्स या सिरीजचा पहिला सीझन हा 40 कोटींच्या घरात बनवण्यात आला आहे, तर याचा दुसरा सीझन हा 100 कोटींमध्ये बनवला. रुद्र ही अजय देवगणची सिरीज बनवण्यासाठी तब्बल 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हिरा मंडी ही संजय लीला भन्साळी यांची OTT वरील पहिलीच वेब सिरीज असणार आहे. याचे बजेट 200 कोटी आहे. डिसेंबर 2024 मध्ये ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर यापैकी तुम्हाला आवडलेली सिरीज कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.